आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. भाजपानं देशाची राज्याची इचलकरंजीची वाट लावायचं ठरवलंय. इचलकरंजीत नगरसेवकांचा संताप, पालिकेसमोर दोन्ही हाताने केले शंखध्वनी. राष्ट्रवादीचे नेते मदन कारंडे आणि नगरसेवकांनी इचलकरंजी नगरपालिकेच्या समोर दोन्ही हाताने शंखध्वनी मारले. राज्यातल्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या सरकारनं नगराध्यक्षांनी सीईओ यांना जे अधिकार दिले आहेत ते अधिकार लोकशाहीला पोषक नसून घातक आहेत, असा गंभीर आरोप करत राष्ट्रवादीचे नेते मदन कारंडे, नगरसेवक विठ्ठल चोपडे, महादेव गौड, शशांक बावचकर, नितीन लायकर, सचिन शिंदे, सयाजी चव्हाण व अन्य नगरसेवकांनी इचलकरंजी नगरपालिकेच्या समोर शंखध्वनी आंदोलन केले. गेटवर जवळपास 2 तास रस्ता रोको केला. संताप व्यक्त करत हे सरकार महागाई वाढवत जीएसटी मानगुटीवर बसवून नागरिकांना संतावत नगरसेवकांचे अधिकार कमी करून सीईओ आणि नगराध्यक्षांच्या माध्यमातून हुकुमशाही लादण्याचा प्रयत्न करत आहे. या सरकारला हाकलून लावा, असा गंभीर आरोप ही इचलकरंजी मतदारसंघातील राष्ट्रवादीचे नेते मदन कारंडे यांनी केला. यावेळी नगरसेवकांनी दोन्ही हाताने नगरपालिकेसमोर शंख मारले. महानकर न्यूजसाठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम. पोखराजी चव्हाण, अजितदादा पवार यांच्याकडे सुद्धा या संदर्भातलं कारण मांडणार आहे. आणि उद्याची जी विधानसभा होणार आहे, अर्थसंकल्पाची जे अधिवेशन होणार आहे, त्याच्या संबंधी याच्याबद्दलचे प्रश्न विचारावेत, याच्या संबंधी जाहीर चर्चा व्हावी आणि लोकांच्यापर्यंत यातलं काही जर दुरुस्ती करून मेसेज जर गेला नाही तर लढ्याची पुढील दिशा ही कशा पद्धतीने ठरवायची याच्या संदर्भामध्ये विरोधी पक्ष कृती समिती, काँग्रेस आणि शाहू आघाडी यांची बैठक. एखादी कोण अध्यक्षांनी सांगितलं तर ती डायरेक्ट निवडणूक करण्याचा अधिकार कायद्यानं यांना दिलेला आहे. याच्याही पेक्षा कळस म्हणून जर सगळ्या सभागृहांनी एकमताने एखादा ठराव केला गावामध्ये असं करायचं आहे आणि मुख्याधिकाऱ्यांना वाटलं की असं करायचं नाही तर तो 3 दिवसामध्ये ते काम 3-4 दिवसामध्ये स्थगिती देऊन बंद करू शकतोय. त्यामुळं गावातल्या सगळ्या ज्या संसद नगरसेवकांनी एकत्र येऊन एखादं करायचं ठरवलं आणि त्याला जर मुख्याधिकाऱ्यांचा विरोध असेल तर ते काम होऊ शकणार नाही, अशा प्रकारचे घरमर्यादा अधिकार या ठिकाणी त्यांना दिलेले आहेत. यापूर्वी गावामध्ये गटारी करायचे आहेत, रस्ते करायचे आहेत, एखादं विकासाचं काम करायचं आहे तर त्याचं एस्टिमेट तयार व्हायचं, त्याचं टेंडर निघायचं आणि ते टेंडर त्यालाही स्थायी कमिटीला अधिकार दिल्यामुळं ते संपूर्ण अधिकार नगरसेवकांनी नष्ट झालेले आणि एक प्रकारचा आपल्या वैयक्तिक याच्यावर हल्ला आहे. आज हे शासन जर बघायला गेलं तर त्यांची नुसती नगरपालिकेच्या परिपत्रकाचंच नाही तर परवा एक परिपत्रक काढलं त्यांनी तुकडेबंदी तुकडे जोड, तसं बघायला गेलं तर कन्सल्टेशन ॲक्ट हा इच्छा केलेला लागू नये, म्हणजे तुकडेबंदी तुकडे जोड कायदा हा इच्छा केलेला लागू नये. आजूबाजूच्या